ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. मोठा आनंद होतोय की ह्या ट्रॅफिक जॅमच्या समस्येपासून नागरिकांना सुटकारा मिळणार आहे आणि त्याचं एक महत्त्वाचं पाऊल आज भूमिपूजनाच्या माध्यमातून या ठिकाणी उचलले गेले. हे करण्याकरता मला अभिमान वाटतो की बाबा 2019 पासून त्याच्या हा पूल व्हावा म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा केल्यामुळं आज मोठ्या प्रमाणात हे यश आलेलं त्या ठिकाणी दिसतंय. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला हा हायवे हा इथे ह्या गावांमधून गेला तर सुरुवातीला त्याचं ॲक्विशन 60 मीटरचं झालं आणि 60 मीटरचं झाल्यानंतर सुरुवातीला तो 2 लेनिंग केला गेला, 2 लेनिंग नंतर परत 4 लेनिंग केला गेला आणि 4 लेनिंग नंतर तो आता 6 लेनिंग केला गेला. पण 6 लेनिंगमध्ये त्याची जे नदीवरची ब्रिज असेल, वाड्यावरची ब्रिजेस असतील, हे 4 लेनिंगच राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्ही बघताय की मोठं ट्रॉफिक या ठिकाणी जाम होतं आहे आणि रोज नागरिकांना त्या ठिकाणी ट्रॉफिक जॅमच्या समस्येमध्ये या ठिकाणी सफर करायला लागतो आहे. आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्या शाळेच्या स्कूल बसेस असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे, या सगळ्यांना त्याचा मोठा त्रास होतो आहे. आणि ही गोष्ट आम्हाला 2019 लक्षात आली होती की बाबा हे जॅमिंग होतं आहे किंवा हे 6 लेनिंगमधले पूल बारीक झाल्यामुळं बारीकच राहिल्यामुळं त्या ठिकाणी आज ना उद्या याचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून सुप्रताईंच्या माध्यमातून आम्ही 2019 गडकरी साहेबांची भेट घेतली, त्यांना ही गोष्ट कानावं घातली की बाबा सर म्हणलं आता चांदणी चौकाचा ब्रिज चालू होतो आहे किंवा पूर्णत्वा झाल्यानंतर ते चांदणी चौकाचं ट्रॅफिक जाम आहे ते वारजेच्या बाजूला येऊन वारजे इथून पुढच्या काळामध्ये जाम होणार आहे. तर वारजेचा वाड्यावरचा ब्रिज आणि नदीवरचा ब्रिज आणि वडगावचा ब्रिज हे तिन्ही ब्रिज हे 4 लेनिंग असल्यामुळं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होतो आहे. गडकरी साहेबांनी त्याची दखल घेऊन आम्हाला असं सांगितलं की जे चालू टेंडरमध्ये ज्या गोष्टी करता येतात त्या आम्ही तत्काळ करू आणि जे मोठं इस्टिमेटचं काम निघालं असेल तर त्याच्याकरता ज्या कामाला जास्त पैसे लागणार त्याच्याकरता वेगळं इस्टिमेट काढून त्याचं वेगळे टेंडर आपण त्या ठिकाणी काढू. आणि अशा त्या दरम्यानमध्ये आता तुम्ही बघितलं असाल ते वाड्यावरचा ब्रिज हा 4 लेनिंगचा 6 लेनिंग केला आणि त्याच्यामुळं इथपर्यंत ट्रॅफिक आता मोकळं होईल. पण नदीवरचा जो ब्रिज आहे तो 4 लेनिंगच राहिल्यामुळे त्या ठिकाणचं वेगळे इस्टिमेट आता काढले गेले आणि ते काढत असताना इस्टिमेट काढल्यानंतर तो हायवे प्रशासनाने हा इस्टिमेट काढल्यानंतर हा ब्रिजचं काम हे भारतमाला या योजनेमध्ये टाकलं होतं तर त्याच्यानं भारतमाला योजनेमध्ये टाकल्यामुळं याचा खूप विलंब होणार होता. म्हणून आम्ही मधल्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या जवळपासच्या काळामध्ये आम्ही परत गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब हे भारतमालेमधून तो बाहेर काढावा लागेल कारण का भारतमालांच्या कामाला वेळ लागणार आहे रस्त्यांना तर त्याच्या अगोदर हा खूप इमर्जन्सी असल्यामुळे याला वेगळा काढा. तर गडकरी साहेबांनी तो वेगळा काढून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमची मागणी त्या ठिकाणी मान्य करून त्याचे वेगळे इस्टिमेट आणि वेगळ्या टेंडर त्या ठिकाणी फ्लोट केले गेलं आणि ही घोषणा त्यांनी चांदणी चौकामध्ये कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी केली. आणि ते करत असताना त्याचं पुढील काळात त्याचं टेंडर फ्लोट झालं आणि आता ह्या वर्षाच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये याचं टेंडर फ्लोट झालं आहे. आज 9वा महिना आहे आणि तरी देखील या ठिकाणी कामाची वर्क ऑर्डर नव्हती. म्हणून मागच्या काळामध्ये आम्ही पुन्हा गडकरी साहेबांना भेटायला गेलो की साहेब तुम्ही याची त्या ठिकाणी उद्घाटनाला भूमिपूजनाला वेळ द्या. मग तुमची भूमिपूजनाची वेळ डिक्लेअर झाल्यानंतर तत्काळ प्रशासन हालेल आणि त्या ठिकाणी सगळी यंत्रणाला कामाला लागेल आणि लवकरात लवकर पूल होण्याकरता आम्हाला मदत होईल. तर गडकरी साहेबांनी असं सांगितलं ठीक आहे पाहतो आपण मीटिंग लावूया. आणि त्याच दरम्यान आम्ही दिल्लीमध्ये पवार साहेबांना भेटलो त्याच दिवशी. साहेबांना एक गोष्ट कानावं घातली तर साहेबांनी याच्यामध्ये स्वतः गडकरी साहेबांना फोन करून सांगितलं की बाबा खरंच हा वारजे आणि वडगावरचा ब्रिज खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना मोठी समस्या ट्रॅफिक जॅमची त्या ठिकाणी होती आहे तर तुम्ही याच्यामध्ये युद्ध पातळीवरती थोडंसं काम करा. तर गडकरी साहेबांनी लगेचच मंगळवारची पुन्हा वेळ दिली आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला असं आश्वासन दिलं की पुढील 2-4 दिवसाच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला कळवतो, सुप्रताईंसंग बोलतो आणि ह्याच्या भूमिपूजनाची वेळसुद्धा कळवतो. आणि त्या पद्धतीने ऑनलाईन असेल किंवा कुठल्या माध्यमातून तो करता येतो का त्या पुणे परिसरामध्ये कामांच्या उद्घाटनामध्ये त्याला आपण घेऊया अशा पद्धतीने त्यांनी ते आज तो दिवस उजाडला. आता उद्या सकाळी 10 वाजता गडकरी साहेबांच्या हस्ते सुप्रताईंच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी या ओढदानपुलाचं भूमिपूजन त्या ठिकाणी होतं आहे आणि त्याचे अभिमान आणि सांगावं असं वाटतं की हे काम करत असताना सुप्रताईंची आम्हाला खूप मदत झाली, पवार साहेबांची आम्हाला खूप मदत झाली, गडकरी साहेबांनी याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातल्यामुळं बाकीच्या कामांच्या तुलनेमध्ये हा ब्रिज लवकर आपण त्या ठिकाणी करणार आहे. आणि
हा ब्रिज हा दोन्ही बाजूला होतोय, ह्या बाजूला 3 लेन आणि पलीकडच्या बाजूला 3 लेन होऊन तो पुढे नदी क्रॉस करणार आहे. पुढे गेल्यानंतर प्रयज सिटीच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी वड्यावरची ब्रिज, कॅनेल 2 जातात त्याच्यावरची ब्रिज, असा पास आउट करत तो त्या ठिकाणी सिंहगड रोडला जॉईंट होणार आहे. त्याच्यामुळं ही हां कालावधीचा 2-2.5 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये आहे, पण आम्ही प्रयत्न करतोय की तो लवकरात लवकर त्या ठिकाणी ब्रिज तयार व्हावा आणि प्राधान्याने पहिला नदीवरचा ब्रिज तयार करावा आणि सायबलटेनियसली पलीकडची बाजू जी नदीवर वड्यावरची आणि कॅनेलवरची ब्रिज आहेत ते सुद्धा करायला अडचण नाही, कारण का याला हा ब्रिज करत असताना कुठल्याही डायव्हर्शनची गरज भासणार नाही असं दिसतंय, कारण का नदी पात्रामध्ये खाली त्या ठिकाणी पिलरचं काम होणार आहे किंवा सर्व्हिस रोडला एका बाजूला काम होणार आहे. त्याच्यामुळे हा पूल लवकरात लवकर होण्याकरता त्या ठिकाणचे ठेकेदार असतील किंवा त्या ठिकाणच्या सरकारी यंत्रणा आहेत त्या सर्वांना आम्ही डे टू डे त्या ठिकाणी त्यांचा फॉलोअप घेऊन हा पूल 2 वर्षामध्येच कसा लवकर पूर्ण होईल याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू. आहे NHAI तर्फे आम्हाला सगळ्यांना पत्रिका दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सुप्रियाताई पण उपस्थित असणार आहेत. आम्ही त्या ठिकाणी सकाळी लवकरच जाऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार. श्रेयवादाचा विषय आम्ही मानत नाही, कारण का हे सगळे जे पुलाची कामं होतात किंवा सगळ्या गोष्टी होतात त्या नागरिकांच्या कररूपी पैशातून होतात. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेला नागरिक आपल्याला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बटन दाबून निवडून देतो तर त्या नागरिकांची कर्तव्य असतं की त्याचं आपण नागरिकांच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्या आहेत त्याचं 5 वर्ष 10 वर्ष पुढचं प्लॅनिंग करून त्या ठिकाणी त्याला आजच तुम्ही ती ओळखून त्याच्यामध्ये काम केलं गेलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आम्ही म्हणूनच 2019 पासून त्याचा पाठपुरावा करतो आणि त्याचा डेटा आहे, म्हणजे आमच्या सुप्रियाताई कायम म्हणतात की बाबा कुठल्याही कामाचं डेटा आपण त्या ठिकाणी ठेवला असेल तर त्याचं काही अडचण येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही जर गेलेत वेगवेगळ्या चॅनलला 2019 पासून त्याच्या मुलाखती आहेत, कागदपत्राची इथून मागच्या काळामधली त्याची सगळी आहेत त्या उड्डाणपुलाच्या कामाची ती सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ती सगळ्या चॅनलला सुद्धा आहेत. त्याच्यामुळं नागरिक सुज्ञ आहेत, त्याच्यामुळं कुणाला त्याचं श्रेय द्यायचं आहे नागरिकांना चांगलं कळतंय. त्याच्यामुळं येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी नागरिक त्या ठिकाणी बटन दाबून ते श्रेय मला नक्कीच देतील याचा मला विश्वास आहे.